सर्वांना नमस्कार. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहेच की आजपर्यंत फक्त 4 देश चंद्र मोहिमा यशस्वी करू शकले आहेत. चंद्रावरील वातावरण, तेथील पृष्ठभाग या संबंधित संशोधन करण्यासाठी सर्वप्रथम सोव्हिएत संघ अर्थात आजचे रशिया या देशाने 13 सप्टेंबर 1959 रोजी जाणीवपूर्वक लुना 2 हे यान चंद्राच्या पृष्ठभागावर आदळवले. पुढे काही वर्षातच रशियाने लुना 9 हे यान 1966 चंद्राच्या भूभागावर अलगद उतरवले. एवढ्या दूर अंतरावर असलेल्या चंद्रावर यान अलगद उतरवणे हे काम तांत्रिकदृष्ट्या क्लिष्ट स्वरूपाचे होते, परंतु रशियाने हे आव्हान पूर्ण केले. त्यानंतरही रशियाने चंद्र मोहिमा चालूच ठेवल्या. रशियाच्या जोडीने अंतराळ संशोधनात बाजी मारणारा दुसरा देश म्हणजे अमेरिका. चंद्र संशोधनासाठी अमेरिकेने अपोलो सेरीज सुरू केली. अपोलो 11 जुलै 1969 साली पहिला मानव चंद्रावर पोहोचला. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत रशियाच्या लुना 25 या मोहिमेची. त्याला कारणही तेवढेच महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहेच की आपल्या देशाने अर्थात इस्रोने 14 जुलै 2023 रोजी चांद्रयान 3 याचे प्रक्षेपण केले. चांद्रयान 3 हे 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. म्हणजेच चांद्रयान 3 हे 39 दिवस प्रवास करून चंद्रावर पोहोचणार आहे. दरम्यान रशियाने लुना 25 हे चांद्रयान 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रक्षेपित केले आणि 21 ऑगस्ट 2023 रोजी ते चंद्रावर उतरणार आहे, असे रशियन अंतराळ संस्थेचे प्रमुख युरी बोरिसोव यांनी सांगितले. प्रक्षेपण झाले तेव्हा लँडिंगची तारीख 23 ऑगस्ट सांगण्यात येत होती, परंतु आता 21 ऑगस्ट ही लँडिंगची तारीख सांगण्यात येत आहे. जवळपास 1 महिन्यानंतर लॉन्चिंग होऊनही भारताच्या चांद्रयान 3 अगोदर लुना 25 हे रशियाचे यान कसे आधी पोहोचेल असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. चांद्रयान 3 हे पृथ्वी व चंद्र यांच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा फायदा घेत इंधन बचत करून प्रवास करीत आहे. या उलट रशियन रॉकेट अधिक शक्तिशाली आहे. या मोहिमेला खर्चही अधिक येणार आहे. विशेष बाब म्हणजे रशियाने चंद्रावर उतरण्याची जागा सुद्धा दक्षिण ध्रुवावरचीच निवडलेली आहे, जिथे भारताचे चांद्रयान 3 हे सुद्धा उतरणार आहे. मित्रांनो, या घटनेतून आपल्याला वर्चस्ववादाची स्पर्धा दिसून येते. अमेरिकन तसेच भारतीय चांद्र मोहिमांवर मात करणे असे ध्येय रशिया व चीन या दोन देशांचे असू शकते.